मावळ विधानसभेवरून महायुतीत संघर्षाची शक्यता, राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर भाजपची दावेदारी, भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून विधानसभेच्या तयारीला सुरुवात। शिक्षण सेवक पदाचा कालावधी रद्द करावा, खासदार धैर्यशील माने आणि आमदार राजेंद्र पाटलांकडे निवेदन, खासदारांकडून शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन। जेएनयूमध्ये सुरक्षा अभ्यासाचं छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरू, गेले 2 वर्ष सुरू असलेल्या प्रयत्नांना यश, विलासरावांच्या कार्यकाळात जेएनयूला 1 कोटींचा निधी। भूमिपूजनाआधीच पुण्यातील भिडेवाडा स्मारकाच्या कामाला सुरुवात, डिझाईनच्या मतमतांतरांमुळे मोठा कालावधी केल्याचं, कामाला थेट सुरुवात। बीडमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हारांच्या आणि फुलांच्या दरात वाढ, शेवंती 500 रुपये किलो तर गजरा 900 रुपये किलोवर, मागणी वाढल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा। कांद्याच्या दरात क्विंटल मागे 200 ते 250 रुपयांची घसरण, नाफेड एनसीसीएफने खरेदी केलेला कांदा खुल्या बाजारात येणार। सोलापूर विमानतळ लवकरच प्रवाशांच्या सेवेत, जिल्हाधिकाऱ्यांकडून विमानतळाची पाहणी, डीजीसीएची टीम संध्याकाळी विमानतळाची पाहणी करणार। गणेशोत्सवाचे 5 दिवस उलटूनही पुणे शहरातील हजारो सीसीटीव्ही बंद, विसर्जन मिरवणुकीआधी सर्व सीसीटीव्ही सुरू करण्याची पालिकेची ग्वाही। हवामान विभागाकडून आज विदर्भात पावसाचा रेड अलर्ट, तर खान्देशसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला पावसाचा येलो अलर्ट। रिझर्व्ह बँकेचा ॲक्सिस आणि HDFC बँकेला दणका, बँकिंग नियमांचं उल्लंघन केल्याने तब्बल 2.91 कोटींचा दंड। गडचिरोली जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर, गोसेखुर्दमधील विसर्गामुळे जिल्ह्यातील मुख्य मार्ग बंद, गडचिरोली नागपूर महामार्गावरील वाहतूक बंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।